नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या. हिवाळी अधिवेशनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी दादर असे नामांतर झालं पाहिजे असा ठराव पारित करा आणि ईव्हीएम हटाव, बॅलेट पेपरने मतदान घ्या या मागणीसाठी आज नागपूर येथे संविधान आर्मीच्या संविधान रक्षक सैनिकांना नागपूर येथे अटक करण्यात आली. ऑल इंडिया संविधान आर्मी आणि विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथील रेल्वे स्टेशनवर तिरंगा रेल रोको आंदोलन करण्यात आलं. याप्रसंगी आंदोलनकारी कार्यकर्त्यांना रेल्वे जीआरपी पोलिसांनी अटक केली. सर्वप्रथम संविधान आर्मीचे संविधान रक्षक सैनिक आणि आंदोलनकारी कार्यकर्ते गनिमी काव्याने नागपूर रेल्वे स्टेशनच्या बाहेर एकत्र आले आणि नागपूर रेल्वे स्टेशनकडे तिरंगा रेल रोकोसाठी गगनभेदी घोषणा देत रेल्वे स्टेशनवर निघाले. यावेळी आंदोलन करताना दादर चैत्यभूमीचं नामांतर झालं पाहिजे, रेल्वे का निजीकरण नाही चलेगा अशा गगनभेदी घोषणा देऊन संपूर्ण नागपूर रेल्वे स्टेशन परिसर दणाणून सोडला. आज नागपूर या ठिकाणी संविधान आर्मी व विविध दास संघटनांच्या वतीने आम्ही या ठिकाणी नागपूरला रेल्वे स्टेशनवरती तिरंगा रेल रोको आंदोलन करण्यासाठी आलो आहोत आणि रेल रोको आंदोलन अत्यंत या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला सर्वांना या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी आमची मागणी ही आहे की दादरच्या चैत्यभूमी जे रेल्वे स्टेशन आहे, संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी दादर असं नामांतर झालं पाहिजे. हिवाळी अधिवेशन सुरू आहे, हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही या ठिकाणी आमदार का बांगड्या भरून आहात का? तुम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी कोणी संविधानवादी आमदार नाही का? तुम्ही स्वतःला खूप मोठे संविधानवादी आमदार म्हणतात, मग या ठिकाणी याच हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही जर खरेच संविधानवादी आमदार असाल, तर तुम्ही जर मर्द असाल, जर बांगड्या तुम्ही हातामध्ये भरल्या नसतील, तर याच हिवाळी अधिवेशनामध्ये दोघी सभागृहामध्ये नामांतराचा ऐतिहासिक ठराव या हिवाळी अधिवेशनामध्ये या महाराष्ट्र सरकारने करावा अशी मागणी आमची या ठिकाणी आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर केलं, तुम्ही धाराशिवचं या ठिकाणी उस्मानाबादचं धाराशिव केलं, VTचं CST केलं, त्याचबरोबर या ठिकाणी रेल्वे स्टेशन 18 तुम्ही त्याचे नामांतर केंद्र सरकारने केले, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते यांचं नाव दादर चैत्यभूमीला देण्यासाठी असा भेदभाव का होतोय? बाबासाहेबांनी 140 कोटी जनतेसाठी संविधान लिहिलं, तरी बाबासाहेबाचं नाव द्यायला हे सरकार या ठिकाणी का भेदभाव करत आहे? EVM हटाव, EVMवरती सुप्रीम कोर्टाने संशय घेतलेला आहे, म्हणून EVM हटाव. रेल्वे विकताय तुम्ही भांडवलदारांना, रेल्वे विकून या ठिकाणी तुम्ही बेरोजगार करताय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना, रेल्वेच्या प्रशासनाला. रेल्वे विकणे बंद करा. भांडवलदार धार्जीने जे धोरण सुरू आहे, निजीकरण नाही चलेगा, याच्यानंतर जर आमच्या मागण्या मंजूर झाल्या नाही, तर महाराष्ट्रात सर्वत्र संविधान आर्मी तिरंगा रेल रोको आंदोलन करेल. महाराष्ट्रातली एकही रेल्वे स्टेशनची ट्रेन आम्ही पुढे जाऊ देणार नाही आणि त्यासाठी आम्ही मेलो तरी चालेल, परंतु या ठिकाणी आम्ही ही लढाई लढू. या ठिकाणी या शासनच्या प्रशासनाच्या RPF GRP पोलिसांनी आम्हाला अटक केली यांचा आम्ही धिक्कार आणि निषेध करतो. जय हिंद, जय भारत, जय तिरंगा, जय संविधान. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. रोजगार मेळाव्याने नोकरी दिली ही मानाची, सक्षम केली युवा पिढी, झाली प्रगती महाराष्ट्राची. नमो महारोजगार मेळाव्याने केली प्रगती महाराष्ट्राची. महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून आयोजित केलेल्या नमो महारोजगार मेळाव्यात 11,097 तरुणांना मिळाली रोजगाराची संधी. या मेळाव्याने देशामध्ये एक रेकॉर्ड तयार केलेला आहे, सर्वात जास्त नोकऱ्या देणारा मेळावा देखील हाच ठरणार आहे. नमो रोजगार मेळावा चांगली संधी आहे रोजगार मिळवण्यासाठी. पहिल्या दिवशी मला जॉब मिळाली आहे, इंदिरा कंपनी इथे जॉब भेटलेला आहे. झाला युवा सक्षम आणि महाराष्ट्र रोजगार क्षम.